क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी मस्त टेस्टी झणझणीत अशी सुरमई फिश करीची रेसिपी घेऊन आले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरमई करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे हे. मी सुरमईचे तुकडे घेतलेले आहेत. सुरमईला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुरमईचा जो डोक्याकडचा भाग आहे तो आपल्याला करीसाठी वापरायचा आहे. यामुळे काय होतं, करीला छान टेस्ट येते. एक मोठी वाटी ओलं खोबरं, एक छोटा कांदा बारीक चिरून, एक टीस्पून धणे, पाव चमचा हळद, थोडीशी चिंच, 3-4 कोकम घ्यायचे, 6-7 लसणीच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला 5-6 बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत. या मी थोड्या 1/2 ते 1 तास पाण्यात भिजत टाकलेल्या आहेत. सुरमईला धुतल्यानंतर मी थोडंसं मीठ लावून साईडला ठेवलं होतं. आता आपल्याला करीसाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं, ज्या आपण भिजत टाकल्या होत्या मिरच्या, त्या मिरच्या आपल्याला याच पाण्यासकट घ्यायच्या आहेत. यात आपल्याला हळद, धणे, थोडीशी चिंच, लसूण आणि जो आपण एक छोटा कांदा चिरून घेतला आहे त्यातला थोडासा 1 चमचाभर कांदा फक्त आपल्याला या वाटणामध्ये टाकायचा आहे. एवढाच कांदा आपल्याला या वाटणामध्ये टाकायचा आहे आणि यात थोडंसं अजून पाणी टाकून आपल्याला हे एकदम बारीक फाईन ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे करीसाठी लागणारं वाटण मी एकदम फाईन वाटून घेतलेलं आहे. कलरसाठी मी यामध्ये 1/4 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे. ऑप्शनल आहे, नाही वापरलात तरी चालेल. जर तुमच्याकडे बेडगी मिरच्या नसतील तर तुम्ही 2 चमचे लाल तिखट वापरलात तरी चालेल. एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. 1 छोटा चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यावर यात आपल्याला टाकायचं आहे जो आपण कांदा चिरून घेतला होता तो टाकायचा आहे आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला थोडा मऊ होईपर्यंतच परतायचा आहे. जास्त आपल्याला त्याला डार्क ब्राऊन करायचं नाही आहे. फिश करीसाठी आपल्याला शक्यतो अशी पसरट भांडं वापरायचं आहे. हा कांदा आता मऊ झालेला आहे. 1 मिनिटभर मी याला परतून घेतलेला आहे. यात आपल्याला आपण जे वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे. याला आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. हे मिश्रण टाकल्यावर मी 1/2 मिनिटभर याला थोडंसं जस्ट परतून घेतलं आहे आणि यात आपल्याला आता पाणी ॲड करायचं आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून तेच पाणी मी यात ॲड करते. ही फिश करी जास्त आपल्याला जाड ठेवायची नाही आहे. आपल्याला याची कन्सिस्टन्सी एवढी ठेवायची आहे. यामध्ये मी एवढा 1 ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला यात मीठ टाकायचं आहे. फिशला आपण धुतल्यावर थोडंसं मीठ लावून ठेवलं होतं. आता आपल्याला करीला जेवढं लागणार तेवढंच मीठ आपल्याला यात टाकायचं आहे. याला एकदा ढवळून घ्यायचं आहे. याला आता 1 मिनिटभर झालं की यात आपण आता मासे सोडणार आहोत. मीठ टाकून 1 मिनिट झालेलं आहे. आता यात आपल्याला जे आपण फिश घेतले आहेत ते सोडायचे आहे. यात मी सर्व फिशचे तुकडे सोडून घेतले आहेत. सुरमई हा नाजूक मासा असतो. ज्यावेळी आपण त्याला करीमध्ये सोडतो त्यावेळी आपल्याला चमच्याने साईडने चमचा टाकून आपल्याला त्याला सावकाश अलगत एकदा फिरवून घ्यायचं आहे. आणि याला आता आपल्याला असंच जोवर त्याला उकळी फुटत नाही आहे तोवर याला असंच लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे. आता 2 मिनिटं झालेली आहे. याला तुम्ही पाहू शकता
या करीला आता उकळी फुटायला सुरुवात झाली आहे. याला पुन्हा साईडने चमचा टाकून याला अलगत पुन्हा एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला याला 3 ते 4 मिनटं असंच शिजू द्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनटं झालेली आहे आणि या करीला तुम्ही पाहू शकता एकदम छान उकळी फुटलेली आहे. यात आता आपल्याला 3 ते 4 जे आपण कोकम घेतलेत ते टाकायचे आहेत आणि याला आपल्याला पुन्हा एकदा साईडने चमचा टाकून सावकाश एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यात आपल्याला वरून ओली कोथिंबीर थोडीशी टाकायची आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आता आपली सुरमई फिश करी खाण्यासाठी रेडी आहे. ही फिश करी 4 ते 5 लोकांसाठी व्यवस्थित पुरते. ही आपली मस्त टेस्टी अशी सुरमई करी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही ही फिश करी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.